सांगलीत शेतकरी संघटनेने केला गुजरात सरकारचा निषेध। गुजरात सीमेवर गुजरात पोलिसांनी शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केल्याचा सांगलीत शेतकरी संघटना आणि सांगली सुधार समितीकडून निषेध करण्यात आलाय। गुजरात सरकारच्या पोलिसांनी गुजरात सीमेवर लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना अमानुष मारहाण केली आहे। शेतकऱ्यांना जबरदस्तीने जेलमध्ये टाकण्याचा अमानुष प्रकार करून लोकशाहीचा खून केलाय। याचा सांगलीत शेतकरी संघटनेने निषेध करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आणि गुजरात सरकारचा निषेध नोंदवला। गुजरात बॉर्डरला आज मोदी सरकारच्या गुजरात मधल्या ज्या पोलिसांनी अगदी अमानुषरित्या आमच्या शेतकऱ्यांना पकडलं आणि त्यांना रस्त्याने ओढत नेऊन तुरुंगात टाकायचा जो प्रयत्न केला तो शेतकरी चळवळीचा खून करण्याचा प्रयत्न केल्यासारखा आहे। त्यांचं पहिल्यांदा आम्ही इथं निषेध करतो आणि या शासनाने या देशामध्ये एक संविधान असताना गुजरातमध्ये एक न्याय, महाराष्ट्रामध्ये एक न्याय आणि उत्तर प्रदेशमध्ये एक, इतर राज्यामध्ये कर्जमाफी होते आणि इथला शेतकरी दररोज डझनानं शेतकरी आत्महत्या करतायत, त्याबद्दल या शासनाचा आम्ही धिक्कार करण्यासाठी इथं सर्वजण जमा झालेलो आहे। इथून पुढे आंदोलन तीव्र करू आणि सरकारला कर्जमुक्ती देण्यास भाग पाडू आणि पोलीस बळाचा वापर जर हे सरकार करणार असेल, आज आम्ही न्याय मागणीसाठी तिथं गेलो होतो की मोदीजीनं सांगणार होतो खून लो लेकिन जान मत लो, यासाठी आमचे शेतकरी तिथं रक्तदान करून सांगणार होते बाबांना आम्हाला कर्जमुक्ती द्या, आमचं रक्त घ्या पण आमचा जीव घेऊ नका। असले हे अगदी न्याय मार्गाने आयुष्याच्या मार्गाने गेलेलं असताना शांततेच्या मार्गाचं आंदोलन त्याने आज चिरडायचा प्रयत्न केलाय, या सरकारला ही फार महागात पडणार आहे। आमदार बच्चू कडू यांना अटक करणाऱ्या जुलमी सरकारचा धिक्कार असो, रघुनाथ दादा यांना अटक करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, संघटनेचा धिक्कार असो।